सोलापूर शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह पेशंट आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था प्रामुख्याने सिंहगड कॉलेज, म्हाडा बिल्डिंग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, वाडिया हॉस्पिटल या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सकाळी चहा, नाश्ता आणि जेवण देण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये बरेच नागरिकांनी जेवणाबद्दल तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज क्वारंटाईन सेंटरला जेवण पुरवणाऱ्या संस्थेस मेस या ठिकाणी नगर अभियंता संदीप कारंजे यांनी सक्षम पाहणी केली आणि जेवणाची दर्जा तपासून घेतली. जेवणाचा प्रमाण कमी आहे, वाढवण्यात यावा अशी सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच जेवण पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या सोबत अजून एका संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. सध्या कोविड पेशंटची संख्या वाढत असून वेळेत जेवण पोहोचवण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे, याकरिता दुसऱ्या संस्थेची नेमणूक करणार अशी माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली आहे. सोलापूर शहरामध्ये कोविडचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह पेशंट व त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात येणारे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सिंहगड कॉलेज, म्हाडाची इमारत, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, वाडिया हॉस्पिटल अशा ठिकाणी या ठिकाणी सोयीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून जेवण, नाश्ता, चहा इत्यादीचा पुरवठा केला जातो. यामध्ये बऱ्याच नागरिकांनी जेवणाच्या बाबतीत महापालिकेकडे तक्रार केलेली आहे. त्या अनुषंगाने मी आज स्वतः या युनिटला पुरवठा करणारे जे पुरवठाधारक आहे त्यांच्या मेसला मी आज भेट दिली. त्यांची मेस सध्या सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये चालू आहे. त्या ठिकाणी मी स्वतः चपाती, भाजी, भात व याची मी स्वतः चव घेतलेली आहे. तसा मी तिथं जेवण केलं आहे. त्या ठिकाणी मला त्या भाजी आणि भात यामध्ये कुठेही काही त्रुटी आढळल्या नाहीत. तथापि चपाती व भाजीमध्ये मी त्यांना असं सांगितलं की या तुम्ही चांगल्या पद्धतीच्या भाजून द्याव्यात आणि मीठ आणि तिखट जर आपण नेहमीप्रमाणे योग्य पद्धतीनंच घालत असतो तथापि त्यांना जर जास्त आवश्यक असेल तर त्या केंद्रामध्ये मीठ व चपातीची सोय, मीठ आणि तिखटाची सोय त्या ठिकाणी ठेवण्यात यावी असं त्यांना सुचवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपण अन्य एका एजन्सीची नेमणूक केलेली आहे. त्याचं काम साधारणतः बुधवारपासून सुरुवात होत आहे, जेणेकरून एकाच एजन्सीवर कोविडच्या पेशंटची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्यावर जास्त भार असल्यामुळं वेळेत जेवण पोहोचवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अन्य एजन्सी आपण निश्चित करून त्यांच्याकडून बुधवारपासून त्यांच्याकडून सुद्धा ह्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच आत्ता सध्या जो जेवण पुरवठा केला जातो त्यामध्ये क्वांटिटी कमी आहे अशा बऱ्याचशा पेशंटकडून तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने आपण त्या क्वांटिटीमध्ये वाढ करून नवीन निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि येत्या आठवड्याभरात ती निविदा प्रक्रिया अंतिम होऊन आपल्याला अन्य एका एजन्सीला या माध्यमातून नेमता येणार आहे. अशा पद्धतीनं साधारण 3 एजन्सी आपल्याला शहरामध्ये कार्यरत करताना दिसून येतील आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा जेवणाचा, नाश्त्याचा पुरवठा करण्याची जी जबाबदारी महापालिकेने घेतली होती परिपूर्ण करण्यात येईल.